देशदूतची टीम आज नांदगाव तालुक्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहे. आम्ही जिथे उभं आहोत ते माझ्या मागे आहे माणिकपुंजाचं धरण. 360 MCFT एवढी क्षमता असलेलं हे धरण आपल्याला दिसतंय. खूप सारं कोरडं आणि अतिशय थोडंसं पाणी असलेलं. साधारण 25 ते 30 हजार लोकसंख्येचं नांदगाव हे गाव या पाण्यावर त्याची तहान भागवली जाते. पण आज या परिस्थितीत इथे रखरखीत ऊन आणि सगळीकडे कोरड आणि दुष्काळ असंच दृश्य दिसतंय. थोडंसं जे पाणी शिल्लक आहे ते साधारण 100 MCFT पाणी हे जेमतेम 2 महिनेसुद्धा पुरणार नाही आणि अजून आपल्याकडे मान्सूनचा पत्ता देखील नाही. आजूबाजूला जे काय थोडंफार हिरवं दिसतंय ते जमिनीतल्या पाण्यावर, धरणाच्यामुळे असलेल्या जमिनीतल्या पाण्यावर, नाहीतर पूर्णपणे तालुक्यात दुष्काळ पसरलेला आहे. म्हणजे असं पूर्ण गावाला एक वाल फिरवला आणि पाणी गेलं असं नाहीये. ही गल्ली वेगळी, ती गल्ली वेगळी, म्हणजे असे 15 ते 20 भाग गेलेले. म्हणजे तेवढा वाल फिरवावा लागतो प्रत्येकी एकाच टाइमला पूर्ण गाव होईल असं गावला. पूर्वी 8 दिवसाला पाणी येत होतं, तेव्हा पण 900 होती आणि आता महिन्याला झालंय, तेच झालंय, तीच पाणी पट्टी आहे. आता येऊ चेल्लं पाणी झालं 8 दिवसाचं, लगेच महिन्यावर 15 दिवसावर तर कसं वापरायचं. जीव पडा ते असं गाळून 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 राजनं भरावं लागेल. आता आमच्या राज्यामध्ये 2-2 गुंडे आहे. आता एक गुंडा घेऊन काही नाही जावा पाहिजे. आता हे असं आयत पाहिजे ते आता 15 दिवसाला तेव्हा किती वापरतील जप. प्रकाश जयराम सरोदेज, जळगाव खुर्द. ही आमच्या शेतात वीर असून आज म्हणजे 1915 वीर खोदलेली आहे. पाण्याची परिस्थिती पहिल्यापासून ह्याच कंडिशनमध्ये, मार्चपर्यंत पाणी असतं, मार्चनंतर वीर कोरडी होऊन जाते. पिण्यासाठी पाणी राहत नाही शिल्लक. आम्हाला इकून तिकून दरवर्षीच पाण्याच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. मार्चनंतर काय करतो तुम्ही? मार्चनंतर असं बाहेरून इकून तिकून पाणी आणायचं, कुठून तरी विकत घ्यायचं, टँकर विहिरीत टाकायचे, ते वापरायचं जनावरांना शेतीला. टँकर आम्हाला ते कधी 700 रुपयाने घ्यावं लागतं, कधी 800 देत घेतात काही टँकरवाले. पाणी किती दिवस पुरतं? ते पाणी एक टँकर टाकलं म्हणजे 10-15 दिवस पुरतं. हो, असं नेहमी नेहमी चालूच राहतो. वापरतात का पिण्याला पण? पिण्याला पण तेच वापरतो, जनावरांना पण तेच पाणी वापरतो. मग बरं, मग मार्च नंतर मग शेतीसाठी काहीच नाही? काहीच नाही, काहीच नाही शेती, काहीच नाही. कामधंदे करायला आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं बाहेर. मग रोजगारासाठी तुम्ही कुठे जाता? बाहेर कुठं जिथं काम लागेल तिथं. गोरख फकीरा सरोदे, जळगाव खुर्द. तर आमच्याकडे आज दुष्काळाची खूप दाखता वाढलेली आहे. आणखी आणि आपल्या जनावरांचा चाराचा प्रश्न बिकट आहे. तर जनावरांच्या चाऱ्यासाठी अनुदान भेटलं पाहिजे, कारण चारा होणे खूप लांब आहे. तर हा चारा आम्ही 4000 रुपये टनाने ऊस घेतोय, तो पण पूर्ण माप भेटत नाही, कारण अंदाजित देतात ते मुळांवर. तर जनावरांना एक तर चारा डेपो किंवा चारा छावणी गावात झाली पाहिजे. आणि एकदा घेतला तर किती दिवस पुरतो? तो एकदा घेतला तर 2 बैलांना 10-15 दिवस पुरतो, किंवा मग जास्त जनावर असले, समजा 15-20 जनावर असले तर 2 दिवसात संपून जातो. तर चारा छावणी जागेवर झाली पाहिजे, किंवा मग अन्न भेटलं पाहिजे जनावरांना. आणि पाण्याची सुद्धा बिकट परिस्थिती गावामध्ये पिण्याची. आणि वापरण्यापुरतं टँकर येतो आहे, परंतु ते पाणी पिण्यालायक नाही, दूषित आहे पाणी. तरी शासनाने म्हणजे खालच्या स्तरावर खूप अधिकारी, पण त्याप्रमाणे सहकार्य करत नाही. तर आता पाणी घेताय टँकरचं, पहिला ते काय भावाने? 100 रुपये टाकी, 200 लिटरची. 1000 रुपये टँकर, 200 ते 225 लिटर टाकी, 100 रुपये भेट. आणि जे पाणी ते पिण्यालायक नाही, ते शासन पाठवतोय टँकरद्वारे.
आणि चारा छावणी किती लांब आहे इथे शासनाने? आता शासनाची नांदगावला जनसेवा मंडळ चारा संचालन चाललेली, तर ती 15 किलोमीटर पडते. न्यायला म्हणजे आता दिवस आहे पूर्ण, म्हणजे पाऊस पडण्याचे दिवस आले, शेती मशागत करण्याचे दिवस आहे. तर त्याप्रमाणे मी जर म्हटलं तर आता आपल्याला जनावर नेणं तिथे एक माणूस राहणं एवढं परवडणार नाही, कारण आता जमीन तयार करायची. हां, तर त्या हिशोबाने तर जागेवर एक तर चारा डेपो झाला पाहिजे, किंवा मग शेतकऱ्यांना अन्नधान भेटलं पाहिजे, किंवा चारा छावणी जागेवर झाली पाहिजे. जे किसान योजनेचं अनुदान आहे त्याची काय परिस्थिती? सर्वच लोकांना भेटलेलं नाही. आणि त्या हां, आणि जे आपले दुष्काळ निधी तो पण भेटलेला नाही, मला स्वतःला पण भेटलेला नाही दुष्काळ निधी. आणि दोन तुमचं म्हणणं काय आता काय व्हायला पाहिजे? आमच्या मते ना आता जे चारा छावणी झाली पाहिजे, दरवर्षी अडचण आहे. टँकर वाढून दिले पाहिजे. नळ योजना नाही, पूर्वी तुम्हाला सांगितली पूर्वीची नळ योजना आहे गावामध्ये 56 खेडीची होती, ती कालबाह्य झालेली. तर आता नवीन योजना चालू आहे, परंतु ते बी म्हणावं असं पाणी नाही, म्हणजे मला वाटत नाही पुरेल गावाला असं. सक्सेस होणार नाही ती योजना पण. हो, आणि बंधाऱ्याचा गाळ काढला गेला पाहिजे. आता गावाजवळ बंधारा आहे, त्यांचे पण गाळ काढले गेले पाहिजे. आणि हे माणिपूंचं आम्हाला जास्त जास्त रोटेशन भेटले तर गावाची पाण्याचं स्तर उंच होईल. मग आता त्यांना चाऱ्याचं काय व्यवस्था आहे? चाऱ्याचं काहीच नाही असं इकडे बसायचं. माझ्या कोरड्या ह्याच्यामध्ये काय त्यांना खायला काय होतं? खायला काहीच नाही आता. मग आता पाणी पण कमी येतं ते सांग. चारा छावणीमध्ये आपण उभा आहोत. नांदगावचे नगराध्यक्ष आणि राजेश कवडे हे आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळाच्या वतीने ही छावणी चालू आहे. शासनाकडं सगळ्या तालुक्यामधनं मागणी होती की चारा छावणी द्या, जुरांना चारा द्या, काहीतरी अनुदान द्या, घ्या चारा मिळेल, जनावरांना पाणी मिळेल. दावणीवर जनावरं मरण्याची वेळ निर्माण झालेली होती, अशामध्ये यांनी पुढाकार घेतला, यांच्या मंडळाने पुढाकार घेतला आणि सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊन इथं चारा छावणी मंजूर तयार केलेली आहे. नांदगावच्या शेजारीच आहे आणि साधारण शासनाची त्याला मान्यता घेण्यात त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तसे त्यांना सूचना त्यांना हे मिळालेले मान्यता मिळाली, मान्यता मिळाली. आणि अजून तरी याला अजून त्यांच्याकडनं शासनाकडनं पैसे मिळाले नाही आहेत, सो खर्चाने अजून हे काम चालू आहे. अजून 2 महिने तरी पाऊस होण्याची शक्यता नाही आहे आणि काही झालं तरी त्यांची पूर्ण तयारी त्यांनी केलेली आहे. तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलूया, त्यांना विचारूया की नेमकं ही संकल्पना कशी पुढे आली आपल्याकडं. नांदगाव तालुक्यामध्ये 3 ते 4 वर्षापासून सारखा कमी पावसामुळे जास्त दुष्काळ पडला होता आणि शेतकऱ्यांची मागणी होती का नांदगाव तालुक्यात चारा छावणी सुरू व्हावी, यासाठी मान्य तहसीलदार साहेबांनी, प्रांत साहेबांनी, बऱ्याचशा संस्थांना विचारणा केली. मार्केट कमिटी असो, नस्तनपूर ट्रस्ट असो, अशा मोठमोठ्या संस्थांना विचारणा केली, पण परंतु कोणी तयार झाले नाही. त्या अनुषंगाने आमचं मंडळ छोटं असलेले व आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आम्ही तहसीलदारांच्या विनंतीला मान देऊन 8 ते 10 जणांनी कॉन्ट्रिब्युशन पैसे गोळा केले मित्र कंपनीने आणि ह्या अटीवर चालू केलं का जर आम्ही तुमच्या कागदपत्रांची सर्व अटी पूर्ण केल्या तर आम्हाला अनुदान चालू होईल, पण आम्ही त्या भरोशावर न राहता आमच्याकडून जे शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल असं पर्यायाने आम्ही छावणी सुरू करून टाकली आणि आजपर्यंत व्यवस्थित चारा पोहोचवणं वगैरे सगळं जनावरांना देणं चालू आहे. त्यामानाने पाण्याची सोय आमची चांगली असल्यामुळे जनावरांना इथं काही त्रास नाही व आम्ही एक शेतकऱ्याचे मुलगा म्हणून आम्ही काही देणं लागतो या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छावणी चालू केली आहे. साधारण किती शेतकऱ्यांचे जनावर आणि किती जनावरं इथं आहेत आणि त्यांना कशी व्यवस्था करतोय आपण? इथं 1000च्या वर आत्तापर्यंत जनावरं हजर झालेले, त्यांना दोन्ही वेळेस आम्ही चारा देतो, पाणी ते पोहोचवता. त्याच्यानंतर
500 ते 700 शेतकरी इथं आज आहे आणि माझ्या मते 22 ते 23 खेड्यातले जनावरं इथं आज हजर आहे. आणि पुढं आता शासनाची मदत मिळते नाही मिळत, तुम्ही तयारी केली पण आपण कुठपर्यंत ही चालू ठेवणार आणि आम्ही पाऊस काय सपोर्ट मिळतो का इतर कोणाचा? आम्ही अजून आता जसे जसे गावातील व्यापारी वगैरे यांना जसं जसं माहीत होत आहे तसं तसं आम्ही त्यांना ते आम्हाला सहकार्य करत आहे. आमचं तर इथं जेवणाची पण एक वेळेची सोय करायची इच्छा आहे, परंतु रोज 150 ते 200 जनावरं आल्यामुळे आम्हाला रोजचे पेंडाल बांधायमध्येच वेळ जातो. त्याच्या आणि इथून शेतकरी रात्रीचा घरी जाऊन जेवण करून परत येऊ शकत नाही, म्हणून इथं आम्हाला जेवणाची सोय करायची इच्छा आहे, पण अजून ती तरी आमच्याकडून ते सोय झालेली नाही. मोठं पुण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे, सर्व शेतकऱ्यांच्या त्यांना दुवा आहेत आणि सर्वांचा पाठिंबाही त्यांना आहे की हे इतक्या दुष्काळामध्ये आणि जनावरं अगदी मरण्याच्या बेतात असताना हे धावून आलेत मंत्रीला. यांनी जे काम चालू आहे छत्रपती जनसेवा मंडळाचं त्याबद्दल सर्व शेतकरी त्यांना सदिच्छा देत आहेत. कोणतं गाव म्हटलं? इसवड बुद्रुक. इसवड बुद्रुक आहे बरोबर. दोन गाय कधी आणली? एक गोर कधी आणली? दिवस झाले आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्हाला काय काय मिळत आहे आता इथे गोरांना? ऊसाची कुट्टी मिळती, मकाची कुट्टी मिळती, ह्या दोन ज्वारीची कुट्ट्या ज्वारीची म्हण मकाची ह्या दोन्ही पैकी. आणि पाणी? पाणी व्यवस्थित, पाण्याचं खूप टँकर. तुमच्या इथे काय काय प्रॉब्लेम होता? का बरं तुम्ही घेऊन आले? चाराच नाही, पाणी नाही आम्हाला, तर प्यायला पाणी नाही, माणसाला प्यायला नाही, या जनावर कसं काही करायचं, म्हणून ही छावणी तर निघाली मग इकडे पण घेतली. पाण्याचं लय अवघड काम आहे ना मॅडम, पाणी नाही प्यायला जनावर. तुम्ही सगळ्यांनी आणले? तुम्ही काय आणले? तुम्ही किती आणले? 4-10. तुमचं काय नाव? किरण बागुत. कुठून आणले? कोकरी. बाबा बाकीच्यांना बोलून 4 दिवस झाले. सगळ्यांना बोलवा सगळ्या. आता तुम्ही इथेच राहता का? हा इथे राहतो, इथे बोलतो, इथे राहतो. मग तुमचं खायची प्यायची व्यवस्था कशी? माणूस एक दोनच दोघायचे चौघायचे घेऊन येते रुटीन. एका गावातून एक माणूस आले तू सगळ्याचे घेऊन बदली बदली. पण इथे काही पैसे द्यायला लागले फक्त जनावरांची चारा पाण्याची सोय एकदम व्यवस्थित वेळेवर पद्धतशीर कागदपत्र वगैरे काही नाही. ते त्यांच्या नियमाप्रमाणे 7-12 उतारा स्थानिक आधार कार्ड रेशन कार्ड वगैरे ते द्यावं लागतं. दोन फोटो बाकी सगळं व्यवस्थित आहे. चारा पाण्याची सोय एकदम पद्धतशीर, त्याचं काही चिंता नाही अजिबात. किती दिवस चालायच? पण मग आता समजा तुमची शेतीची मशागत काही करायची असेल, काही नांगरायचं असेल. मॅडम आता शेतात पाणीच नाही तर होते, जायचं कस का? ऊन सांगत तुम्ही जाऊन ये माणसाजरी पडत होते. जनावर जनावरांना घरी खायलाच नाही, जनावरांना तारी नाही राहिली, त्याच्यामुळे तिथे यावं लागलं ना. गेले पुण्याचं काम केलं उलट नाही तर लक्ष्मी मरून गेली. नाही आम्ही जगतो, हे तर सोडूनच द्यावं लागलं. हे सोडून द्यावं लागलं असते बेवारस. पण तुम्ही सोडले नसते ना? त्यांना जीव लावायची पाण्याचा प्यायला पाण्या टाकरच गावामध्ये आमचे आले गावात नाही त्याच्या ते पाणी पेयाच्या पाण्यावर याला 2-4 दिले त्याला 4 दिले ते झगडे करीत्या. काही वेळेला बंद होतं, काही वेळेला चालू होतं. नाही ना विरील पाणी नाही शेतात राहतो. पण मागच्या वर्षी काय परिस्थिती होती? मागच्या वर्षी थोडस पाणी प्यायला भेटायचं सगळं होतं. मागच्या वर्षी बरोबर चारे झाले, यावेळी चारे झाले नाही, पाऊसही झाला, पाणी राहिलं नाही, चारे पोपट तुकाराम कदम मांडवड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. आम्हाला 2 टाईम अगदी व्यवस्थित चारा भेटतोय, आम्हाला पाणी बिणी सर्व व्यवस्थित, आम्हाला कुठलीच काही तकलीफ नाही. याने पुण्याचा मार्ग घेतला, आम्ही याला फार आभारी याच्याबद्दल. आमच्या घरी मी सुभाष मुरधर आहेर इसवळ खुर्द तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. आम्ही 8 दिवसापूर्वी इथे जनावरे आणले. चारा छावणीमध्ये व्यवस्थित सोयी, गायी गायींना चारा 2 टाईम भेटतो, पाणी भेटतं,
तुमच्या गावात काय अवस्था आहे? आमच्या गावात पाणी आणि चाऱ्याची अवस्था खूप वाईट आहे, त्याच्यामुळेच आम्ही इथे आलो आहे. तर आमच्या जनावरांची इथे व्यवस्थित सोय लागली आहे, आता सध्या चालू आहे व्यवस्थित. नारायण महादूर स्थानक गाव येळगाव तरुड. काय परिस्थिती आहे पाण्याची तुमच्या इथं? पाण्याची काय, टँकरनं पाणी येतं, पियचं काही, डोरायचं काही, येगळं त्याच्यावर चालू आहे, नाही तर पाणीच नाही. या छावणीमुळं काय झालं, बरं वाटत, बरं झालंय का, कसं? हा अगदी छान आहे. ही भयावह परिस्थिती नांदगाव तालुक्याची.